आजच्या महिला सर्व आवाहन पेलण्यास सक्षम, एस बी पाटील खडकलाट येथे धर्मस्थळ संघातर्फे महिला दिनी कर्तृत्वानं महिलांचा सत्कार. आज महिला शैक्षणिक, राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात पुढे आहेत. महिलांमध्ये शक्ती, सहनशीलता, समाधान, धैर्य व सात्विकता आहे. त्यामुळे आजच्या महिलांमध्ये कोणतेही आव्हान सहजपणे पेलण्याची क्षमता असल्याचे सांगून महिलांनी स्वतःला बदलून कर्तृत्व सिद्ध करावे असे प्रतिपादन MND हायस्कूल खडकलाटचे मुख्याध्यापक SB पाटील यांनी व्यक्त केले. सोमवारी जागतिक महिला दिनानिमित्त येथील श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना, नेहरू युवा केंद्र बेळगाव, श्री बसवेश्वर नाट्य संघ कुंगटोळी व युवा सबलीकरण आणि क्रीडा खाते यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जय भवानी मराठा सांस्कृतिक भवनमध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाटील बोलत होते. क्यों कहती है दुनिया की नारी कमजोर है? आज भी नारी के हाथों में घर जलाने की डोर है. लोग कहते हैं तेरा क्या अस्तित्व नारी, दुखों को दूर कर खुशियों के बिखरे नारी, अपने हौसले तकदीर को बदल दूंगा. सुन ले दुनिया, हाँ मैं औरत हूं, वी रिस्पेक्ट वुमन. ನಾನು ಕೈ ನೋಡಿ ಈಗ ಕ್ವೆಶನ್ ಕೇಳ್ತೇನೆ ಅಂದ್ರೆ ಮೈ ಗೃಹಿಣಿಗೆ ಬಾರ ಬಾರ ಏಕನಾಚಾರ ಸಬ್ ಜಿಮ್ಮೆದಾರಿ ಆಪ್ ಲೀತಿಯ ಥೋಡಾ ಸಾ ಡಿಫರೆನ್ಸ್ ಮೈ ಬನ್ನೆ ವಾಲಾ ಘರ್ ಕೆ ಸಬ್ ಕಾಮ ಕರ್ತಿ ಹೈ ಆಪ್ಕೆ ಘರ್ ಮೇ ಸಬ್ಸೆ ಆಖರಿ ಖಾನಾ ಕೌನ್ ಕರ್ತಿ ಹೈ ಕೇಳ್ತೇನೆ ಕ್ಯಾ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील ग्रामपंचायत अध्यक्षा यल्लवा गावडे या होत्या. प्रारंभी ग्रामपंचायत अध्यक्षा यल्लवा गावडे, SV पाटील, धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेचे तालुका योजना अधिकारी राघवेंद्र मुक्ती, समन्वय अधिकारी तुळसा विश्वकर्मा, वलय अधिकारी अण्णाप्पा हुविनमणी, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी पाटील, कुसुम जोशी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व मंजुनाथ स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. प्रास्ताविकेतून धर्मस्थळ योजनेचा तालुका समन्वय अधिकारी तुळसा विश्वकर्मा यांनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाबद्दल उद्देश स्पष्ट केला. यानंतर तालुका योजना अधिकारी राघवेंद्र मुक्ती यांनी जागतिक महिला दिनी महिलांचा गौरव व्हावा, त्यांना प्रेरणा मिळावी अशी भावना व्यक्त केली. यावेळी कॅनरा बँकेचे व्यवस्थापक विजय वाघमारे यांनी महिलांसाठी बँकेतील विमा योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा यल्लवा गावडे, अश्विनी पाटील, मीनाक्षी यादव व सुमित्रा युवराज धात्रे यांनी परखड विचार मांडले. यानंतर ग्राम स्वच्छता अभियान बचत गटातून महिलांसाठी मार्गदर्शन व सामाजिक योगदान दिलेल्या विमला कदम चिक्कोडी, पुष्पा नागराळे, निकिता पुजारी संकनवाडी, जयश्री चौगला, पार्वती चौगला, सरिता भिंगरे व सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रांगोळी भाषण स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात सूत्रसंचालन वलय अधिकारी अण्णाप्पा हुविनमणी यांनी केले, तर आभार सुजाता मगदुम यांनी मानले. शेवटी पाणी वाचवा, धरती वाचवा शपथ घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमास ग्रामीण रंगदर्शन, भरत कलाचंद्र, मारुती कामगौडा, धर्मस्थळ संघाच्या सर्व सेवा प्रतिनिधी, सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.